सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभाग जीप जालनातर्फे आयोजित परमवीर चक्र विजेत्यांचे अतुलनीय कार्य व्हिडिओ सिरीज उपक्रमात सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। या उपक्रमाचे प्रेरणास्थान माननीय श्री सुनील केंद्रेकर साहेब विभागीय आयुक्त औरंगाबाद, तसेच माननीय श्री मनोज जिंदाल साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जीप जालना। या उपक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री कैलास दातकी साहेब शिक्षणाधिकारी जीप जालना, तसेच माननीय श्री बाळू खरात साहेब उपशिक्षणाधिकारी जीप जालना। परमवीर चक्र विजेते मेजर रामास्वामी परमेश्वरन यांच्याविषयी माहिती आपण पाहूया। सर्वप्रथम परिचय। रामास्वामी परमेश्वरन यांचा जन्म 13 सप्टेंबर 1946 रोजी मुंबई येथे झाला। ते मेजर या पदावर कार्यरत होते। मेजर महार रेजिमेंट भारतीय थलसेना। सन्मान परमवीर चक्र। त्यांच्या अतुलनीय कार्याची आपण माहिती घेऊ। रामास्वामी परमेश्वरन हे 16 जानेवारी 1972 रोजी महार रेजिमेंट मध्ये अधिकारी या पदावर रुजू झाले। त्यांच्या स्वभावातील शिस्त आणि सहिष्णुतेमुळे ते खूप लोकप्रिय अधिकारी होते आणि त्यांचे साथीदार त्यांना पेरी साहेब म्हणत। भारताच्या सैन्याने नेहमीच युद्धासाठी शस्त्रे उचलली नाहीत, परंतु जागतिक स्तरावर शांतता राखणे ही त्यांची भूमिका होती। श्रीलंकेतील अशाच उदाहरणाशी भारताचे नाव जोडले गेले। तपशीलवार इतिहासातील एक भाग म्हणजे ऑपरेशन पवन, जे 1987 ते 1990 या काळात श्रीलंकेत चालले होते, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे वीर मेजर रामास्वामी परमेश्वरन यांना शांतता विरोधी घटकांच्या हातून प्राण गमवावे लागले होते आणि त्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते। भारत सरकारने त्यांना परमवीर चक्र प्रदान केले होते। पंचवीस नोव्हेंबर 1987 रोजी भारतीय शांतता दल म्हणजेच IPKF अंतर्गत तैनात मेजर रामास्वामी परमेश्वरन श्रीलंकेत रात्री उशिरा शोध मोहिमेतून परतत असताना दहशतवाद्यांच्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला केला। वेगवान पलटवार करत त्यांनी मागून दहशतवाद्यांना घेरले आणि चकित करून त्यांच्यावर पूर्णपणे हल्ला केला। हातातोंडाशी आलेल्या लढाई दरम्यान एका दहशतवाद्याने त्यांच्या छातीत गोळी झाडली, तरी सुद्धा न डगमगता मेजर परमेश्वरन यांनी दहशतवाद्याकडून त्यांची रायफल हिसकावून घेतली आणि त्याला ठार केले। गंभीर जखमी होऊनही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सैनिकांना प्रोत्साहन दिले। या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले असून 3 रायफल आणि 2 रॉकेट लॉन्चर जप्त करण्यात आले होते। या त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल मेजर रामास्वामी परमेश्वरन यांना राष्ट्रसेवेबद्दल भारत सरकारने 1988 मध्ये मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले। परमवीर चक्र विजेते मेजर रामास्वामी परमेश्वरन यांना विनम्र अभिवादन।
निर्मिती मी शशिकांत बामणे मुख्याध्यापक जीप प्राशा अहिल्यानगर केंद्र हसनाबाद तालुका भोकरदन सर्वांचे धन्यवाद.